महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांसाठी काही करत नाही म्हणून आम्ही आघाडीमधून बाहेर पडलो, मात्र आता जो सत्ता संघर्ष सुरू आहे तो विकासाच्या प्रश्नासाठी नाही। आत्ताच्या सत्तांतरासाठी जी पद्धत वापरली जाते तिला आमचा आक्षेप आहे। सत्तेचा ताम्रपट कोणच घेऊन येत नसतो, त्यामुळे उद्या तुमच्यावर पण अशी वेळ येऊ शकते, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। सांगलीमध्ये शेट्टी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। नाही, आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही होतो आणि आमच्याबरोबर शेकाप पक्ष, समाजवादी, बहुजन विकास आघाडी ही सगळी बाकीचे पण होते। आम्ही आमची नाराजी वारंवार व्यक्त केली होती आणि विशेषतः स्वाभिमानीच्या लक्षात आलं की हे काही शेतकऱ्यांच्यासाठी काही करत नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांचे संघ सोडून दिलेली आहे। अर्थात सरकार अस्थिर व्हावं किंवा राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू नव्हता, तर आम्हाला यांच्यावर राहायचं नाही आणि हे काही शेतकऱ्यांचं, कारण भूमी अधिग्रहणाचा कायदा त्यांनी आमच्यावर लादला, FRP चे तुकडे केले, त्याच्यानंतर ह्याचं हे कर्जमाफीचा मुद्दा होता, हे सगळे धोरणं ही शेतकरी विरोधी हे पण राबवतात म्हटल्यानंतर आम्ही त्यांची संगत सोडली। परंतु आत्ता जे काही सत्तार संघर्ष चालू आहे तो काही प्रश्नासाठी नाही आहे, कोणी काही म्हटलं तरीसुद्धा काही तो प्रश्नासाठी आहे असं आम्हाला वाटत नाही। एकतर महाविकास आघाडी पडली काय राहिली काय याचं काही आम्हाला पडलं तरी दुःख नाही आणि राहिली तरी काय आनंद नाही, पण ज्या पद्धतीनं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न संपूर्ण देशभर होतो आहे याला आमचा आक्षेप आहे। म्हणजे जे मध्य प्रदेशमध्ये घडलं, जे कर्नाटकमध्ये घडलं, तेच आज महाराष्ट्रामध्ये घडलं जातं आहे आणि मग त्याला ED, इन्कम टॅक्स आणि CBI हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतायत, याला आमचा आक्षेप आहे। आणि अशा प्रकारचे काही ते आज जात्यात असतील तुम्ही सुपाता, कारण सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन आलेला नाही आहे, उद्या तुमचाही नंबर लागू शकतो। मग ही यामुळं अशा प्रकारे राजकीय कटुता निर्माण करण्यापेक्षा खुलेपणानं जनतेसमोर जा, तुमची भूमिका पटवून द्या, सत्तांतर करा आणि सत्तेवर या असं आमचं म्हणणं आहे।